माणसाला फोन केला बैल मालकाला, त्याने 40,000 रुपये आम्हाला सांगितलं पैऱ्याला वायदीला, ह्या बैलावर श्रीभर आनंदी आहे त्याच्या जीवावर. आपण पैसे कमावणं व्यवसाय करणं चुकीचं आहे. नमस्कार मंडळी, सौरभ निकम ब्लॉग्स यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. काल जे संग्राम केसरीचं मैदान झालं तिथं 1,50,000 मानकरी ठरलेला आपला मासोलीकरांचा श्री यानं ह्याचा आदत काळ इतका गाजवलाय आणि त्यासमोर बरीच बैलं त्यानं उजाडत आणलेत असा श्री याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव अर्जुन भागवत शेवाळे, मासोली तालुका कराड जिल्हा सातारा. काल जे संग्राम केसरीचं मैदान झालं तिथं आपला 1,50,000 मानकरी ठरला श्री, नेमकं कसं नियोजन तुमचं काय लागलं होतं? काय नियोजन लागलं होतं? माऊलीच्या मैदानामध्ये 3 नंबर झाला होता आमचा. आमची घरचीच गाडी पळाली होती, तानाजीचा गजा आणि श्री पळाला होता. तर तिथं मिट्टूचे मालक म्हणले आम्हाला मैदानाला बैल पाहिजे, असं असं मोठं मैदान आहे आमच्या भागातलं, तुम्ही बैल दिला पाहिजे. मग तिथं आमचं पैऱ्याचं नियोजन झालं. आता काल मला वाटतंय बरीच टॉप टॉपची बैल आली होती. हो आली होती, सगळी आली होती. तुम्हाला वाटलं का बाबा गाडी बसत आपली काय नाही गटापासून? असं काय वाटलं, वाटलं होतं गाडी बैल आमची बाहेर आतली होती, बाहेरनं पब्लिकला पळणारा बैल नव्हता, पण गाडी मधनं आली तर गाडी राहणार असा आम्हाला एक कॉन्फिडन्स होता. आणि नशिबानं साथ दिली, तिन्ही फेर आमची गाडी मधनच पळाली. आणि मैदान पण रास्त होतं असं काय नव्हतं, एकदम रास्त मैदान होतं. नशिबानं साथ दिल्यामुळं मधनं गाडी पळाल्यामुळं गाडी राहिली पण आणि 1 नंबर पण झाला सगळ्यात मोठी. सिमीला काहीतरी घासून निकाल जाणार तुमचा? हा, सिमीला जरा घासून झाला निकाल. पण ड्रायव्हरनं पण गाडी काय जास्त बघत बघतच हाणत होता तो, असं काय त्यानं जास्त फरक दाखवायचा म्हणजे ते काय त्याचं जजमेंट होत, जास्त फरक दाखवायचा नाही. काल आता गट पास केला का तुम्ही? मग सेमी पास करून फायनल साठी सज्ज झाला होता, कसं काय लावलं जरा? त्याला जरा बरं वाटलं कारण गाडी आता फायनलला राहिल्या म्हटल्यानंतर गुलाल तरी म्हटलं, गुलाल तरी राहिल्या. आता फाटी किती नंबर येते काय येत्या त्याच्यावर म्हटलं पुढचं गाडी पळल चांगल्या. तुम्हाला मागणं सुट्टीलाच कळलं का बसल फायनल आपली गाडी पुढे? सुट्टीला हो, सुट्टी पण चांगली झाली होती आणि गाड्या बी सगळ्या चांगल्या पळत होत्या. फायनलचा पण निकाल तोंडालाच झाला, थोडक्यात 4-5 फुटात निकाल झाला. मध्यंतरीच्या काळात जरा श्री असं म्हणजे कुठं गुलाल घेताना दिसला नाही, काय कारण होतं नेमकं? गुलाल काय जास्त झाले नाही, बारीक सारीक मैदानावर वयाचे गुलाल, पण जरा दुसऱ्या वयात बैलाला दाताचे दात वगैरे पडायचे ह्या पिरियड मध्ये जरा कणकणी राहत होती. त्यात नक्या पण एकदा केल्या, सगळ्या घासून काढल्यामुळं बैलाचे 2-4 महिने जरा व्हायचं. पहिल्या आत्ताशी बैल पहिल्या मापावाला, आता 4 झाला, आता काय प्रॉब्लेम नाही. आता म्हणणं नेमकं कसं, तुम्ही कसरत बिसरत कशी काय घेतली त्याची? त्याला आमच्या भावा आहे ती दादा पहलवान, यांनी दररोज आवताला हाणायचा असा त्याचा मेहनत घेतली का, म्हणजे बैलाची तयारी जरा कमी केली आणि बैलाला रोज आवताला हाणून आणून त्याचा कस वाढविला आणि बैल पहिल्या मापावर आता पळायला लागला. आता श्री नेमका आपण कुठून घेतला होता काय? तो पारेकरवाडीच्या मेटकरी म्हणून आहे ते, राहुल मेटकरी, नाना मेटकरी त्यांच्याकडून आपण वासरू बारका असताना घेतलेलं होतं. तिथनं पुढं सगळं तुम्ही शिकवलं त्याला? हो, त्याला जास्त काही शिक्षणाची गरज लागली नाही, एक फेरा दिला आणि त्यानंतर मैदानात चालू झाली ती, मैदानात चालू झाली ती पहिल्या मैदानापासूनच तो गुलालातच राहिला. एका फेऱ्या उपाळणारा माझ्या मते, म्हणजे माझा आहे म्हणून सांगत नाही, पण माझ्या मते हा एकमेव बैल असेल एका फेऱ्या मैदानात चालू झाले. त्याची पहिला फेरा घेतला तिथनं बैल चालू झाला, तिथनं मैदानात जे चालू झाला ते गुलालातच चालू झाला बैल. मध्यंतरी लंपीच्या काळात 2-3 महिने मैदान बंद राहिल्यामुळं तरा बैलाचा खस कमी झाला. आमच्या इथे कसं आहे, लवकर जवळ फाटी नसल्यामुळं व्यायाम जास्त देता आला नाही, त्यामुळे जरा काय. हा, आता सुट्टीला नेमका कसा आहे बैल, म्हणजे दुसरा होतो तुम्ही म्हणताय तसं, काय फरक पडतो का सुट्टीला म्हणा सगळीकडे वागण्या बिगण्यात बैलाच्या? तसं काय नाही, सुट्टीला आमचा बैल अजिबात एकदा एका हाता एका बोटानं नुसतं धरून कोणीही सोडू शकतं, तो अजिबात खाली वळवळ करत नाही, हालत नाही, दमवत नाही, काय नाही. आणि कुठं स्पीड लावतो काय जरा? खाली तळापासून फुल स्पीड लावतो, फुल स्पीड लावतो. आता काल त्यानं फायनलला तोंडावर निकाल घेतला आहे की नाही? हा. कसं? तोंडावर सुद्धा जास्त पल्ला वाढल तसा परत वाढतच वाढतच जातो, खाली स्टार्ट टू एंड त्याला स्पीड आहे. आता आता जे मैदान चालू आहे तिथं कुठं कुठं गुलाल घेतला आता अलीकडे?
ता मारोडेवाडीला एक मोठा 51000 रुपये बक्षीस मैदान होतं, तिथे एक नंबर घेतला होता सिंगम बरोबर. नंतर हिंद केसरी कोळ्याच्या मैदानात सुद्धा सीमेला एक फुटा दोन फुटात मार खाल्ला होता. बकासुरची आणि चिक्क्याची गाडी होती आणि आमची गाडी पब्लिकला आली होती, कडनं कडनं पळून थोडक्यात मार खाल्ला होता. तिथे बी गाडी चांगली पळाली होती. त्यानंतर आता माऊलीला एक नंबर झाला, परत पारेकरवाडीत एक नंबर केला, असे 5-6 गुलाल झाले होते. पण आत्ता बैल पूर्ण पहिल्या मापावर आला आता, असं म्हणजे कालच्या मैदानापासून. हा, कालच्या मैदानापासून आम्हाला जाणवते. आता कालचा पैरा कसा मिट्टूवर ठरला, त्यावर भविष्यात कोणावर पैरे करशील तरी अंदाज आता पुढचं जे मैदान पडतील त्यांना? तसं पैऱ्याच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर आम्ही बाबा आपला बैल पळतो जास्त म्हणून असं खालच्या बैलासनी आम्ही सगळ्यांना बैल देत आलो पहिल्यापासून. माणसं सांभाळायची, उद्या त्यांचा पळल त्यावेळेला आपल्याला देतील, ह्या उद्देशाने आम्ही पहिल्यापासून बैल पळवत आलो. आणि त्याचा आम्हाला तोटा पण झाला आणि भविष्यात फायदा पण होणार आहे असं झालं. आता आता जे माणसांचं चाललंय वायदी वायदी म्हणतात आहे ना, त्याच्या दोन शब्द काय सांगाल जरा? वायदी घेणं हा प्रकार चुकीचा आहे, कारण गोरगरीबाचा बैल जर एखादा पळत असला तर पायऱ्या यजमान तो खालीच राहतो, वर जात नाही. आणि वायदी घेणाराची बैल जास्त दिवस असे पळतील असं वाटत नाही, कारण आनंदी आहे त्याच्या जीवावर आपण पैसे कमावणं, व्यवसाय करणं चुकीच आहे. वायदे हा प्रकार बंदच झाला पाहिजे ना तुम्हाला वाटते? वायदे हा प्रकार बंद झाला पाहिजे. शर्यत ही आता कायमची आपल्याला परवानगी दिलेली आहे कोर्टानं, त्यामुळं आपल्याला हा खेळ चांगल्या प्रकारे जोपासला पाहिजे. वायदी घेणं हा प्रकार फार चुकीचा आहे. आता तुम्ही मला वाटते पहिल्या काळापासून म्हणजे पिढीच्यातच आहे तुम्ही ह्या नादात. हा, आमच्या पहिला असं होतं का बंदीच्या आधी, म्हणजे जेव्हा तुमच्या काळात बैलगाडी शर्यत चालायची हे प्रकार होत होते? वायदे हा विषय कधीच नव्हता आणि एक एक पायरा वर्ष वर्षभर एकच पायरा असायचा. मार खाल्ला गाडीनं, काय झालं, नंबर झाला तरी पायरा जास्त दिवस तेच असायचा. आता बघितलं तर प्रत्येक मैदानात वेगळाच बैल येतोय असं होते. वायदे आम्ही एका माणसाला फोन केला, बैल मालकाला, त्याने 40000 रुपये आम्हाला सांगितलं पायऱ्याला वायदीला, ह्या बैलावर श्रीभर. म्हणजे बंद झालं पाहिजे वायदी बिदी सगळं, गोरगरीबाने बैल कशी पळवायची? आता तुम्ही प्रत्येक मैदानात असताना श्रीभर, हो, तर काल कसं, काल वागण्यात जरा फरकच होता का बैलाच्या? काल फ्रेश होता बैल चांगला. हा, आता गोठ्यावर नियोजन तुम्हीच बघता सगळं, हो, तर कसा आहे वागणूक केला स्त्री नेमकं? लय शांत, लय शांत. देवगुणाचा बैल आहे त्याला, म्हणजे वायपळ मस्ती चालत नाही. त्याचं टायमिंग आहे, त्या टायमिंग मध्ये खाणार बसणार टेन्शन नाही अजिबात कसलं, खाया दम होत नाही, काय बी टाका. आता तुम्ही पण पिढीच्या ह्या नादात, आता जी नवीन पोरं देत का नाही ह्या नादात, त्यांना काय सांगाल तुम्ही जरा? काय संयम ठेवला पाहिजे माणसाने, संयम पाहिजे. नवीन पिढीला सांगतो नवीन संयम पाहिजे, चिडाचिडी नको, भांडणं नको. कसं आहे आपला बैल पळाला कसा पळा, जास्त पळेल त्याच्यावर लक्ष द्या. नुसती खुन्नस बाळगून काय करायचं, आपली वस्तू पळत नाही दुसऱ्यांच्या खुन्नस बाळगून काय उपयोग आहे का? आपला बैल दोन उड्या कसा जास्त घेईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नवीन पिढी. तुम्ही आता त्याची घरी ट्रेनिंग कसं घेता? घरी म्हणजे घरी काय त्याचा अवताला हाणतो असा गॅप पडला तर, बाकी काय त्याला व्यायाम चालवतो थोडं, त्याला फेरा बिरा कधी देतच नाही. अवताला जुपायचा. पवनी? पवनी नाही, पवनी बिवनी काय. तर जसं कळते तसं तुम्ही स्त्रीची गाडी हाणताय ना? हो, स्त्रीची गाडी मी सांगतो. आता काल नेमका काय तणाव बिनाव होता का काही गाडी हाणताना? नाही, बैल फ्रेश होता, चांगला पळाला बैल, काय नाही, तिने फेर गाडी चांगली पळाली. नाही पण जरी टॉपच्या गाड्या होत्या का नाही? हा, टॉपच्या गाड्या सगळ्या. तरी तुम्हाला असं वाटलं नाही कधी बाबा कुठं काय? नाही काय, बैल गाडीवर लागला की काय विषय नाही, कुठल्या बी खांदानं गाडीवर टाकला की नेतो वडील सगळं, दुसरा बैल फक्त पळायला पाहिजे त्याच्यावर. आता स्त्री सुट्टीला कसं नेमका? आता सुट्टीला शांत बैल, शांत, अजिबात कदम होत नाही, काय नाही काय नाही, एका माणसान धरून सोडायचं साईडून धरून. कधी असं घडलं नाही की कधी बैलानं बाहेर बीर ओढले असं तुम्हाला? नाही नाही, कधीच नाही. बैल चांगला म्हणजे सुट्टा बिटाय शांत लय, काही न तळबीर त्याला जाम आहे, काय तसं काय विषय नाही. आता तुम्ही आतापर्यंत त्याला कुठल्या कुठल्या पैरात पळवला तुम्ही? तुम्ही स्वतः गाडी हिंडली जाऊ. जेवढं टॉपचं पैर सगळे आहे ते बैल त्या भरतभर पळाला आहे, मायब्याभर बी पळाला, परत ह्यो आता मिट्टू बी चांगला पळतोय त्याच्याभर बी पळाला. तुम्हाला सिंगमभर पळाला, धुंदवाडीच्या बिवगाडभर पळाला, वजीरभर सगळ्या बैलात पळाला, मोठ्या बैलात नाही. आता तुम्ही ड्रायव्हर आहे त्यामुळे विचारतो की नेमका पायरा तुम्हाला असं परफेक्ट कुठला वाटला, असं वाटतोच की बाबा खरंच गाडी गटून पडली दाबून पडली आतापर्यंत तुमच्या लाईफ मध्ये? आतापर्यंत म्हणलं तर तशी गाडी म्हणजे सावकर किसनशेरचा मोराळचा, ती वासर वासरच दोन्ही आदत, श्रीचा आदत, हा दोन्ही बी आदत, ह्यो बी आदत होता, त्यो बी आदत होता.
दोन्ही वासरांनी सोनेरा केसरीला गाडी पळाली तिथं चांगली, परत पेडगावला बी पळाली होती गाडी चांगली तिथं, परफेक्ट पायरा वाटला, परफेक्ट म्हणजे दोन्ही वासरच फक्त गाडी चांगली गटून पळायची. आता एखाद वेळेस आपली गाडी बसत नाही का ड्रायव्हर, तर काय नेमकं त्यातनं शिकाय भेटतं का तुम्हाला, काय आपली चूक असते सांगा आम्हाला. तेव्हा आपल्याला कळतं पायरा चुकलाय आपला, कुठं आपला घोटाळा झालाय तेव्हा कळतं. तिथनं पुढे लगेच दुसरं नियोजन चालू करायचं की पुढल्या मैदानाला आपल्याला ती गाडी कुठली, आपल्याला कुठल्या गाडीनं मारली त्या गाडीला धरायचं, काय करायचं, त्या गट्टात पळवायची, सीमित पळवायची, आपल्याला कळतं तिथनं पुढे. आता बघा जरा मोठा केला पाहिजे. आता बैल सुटते ती का नाही मग असं कधी कधी दहा बिव सोडून द्यायला लागतं ती, कधी शेवटच्या टप्प्यात करतात कधी श्रीबद्दल, श्रीबद्दल निम्यातनं पुढे सोडून जरा वायस हांडला की लगेच ते सगळं नेतो वळत. सोडायची लयशी गरज बसली नाही पण सोडला की सगळं घेऊन जातो. आता काल तुम्ही नेमकं काय केलं, आम्ही जो निकाल बघितला की थोडक्यात घेतला तुम्ही नेमकं कुठं जोर लावला काय फायनलला, निकाल एक 10-20 फूट राहिला की श्रीला जास्त हाणला की त्यानं ओढत नेऊन सगळी लावली गाडी. वाटलं का तुम्हाला काल घासून घासून झालं, घासून घासून गाड्या पळत होत्या, गाड्या सगळ्या टॉपच्या होत्या, त्यात पण जरा वायस बैल जास्त हाणला पडला एक 10-20 फुटात की तेवढ्यात गाडी ओढून नेऊन लावायचा बैल. तर तुम्ही पण असता ना श्रीबर, हो श्रीबद्दल सांगायचं म्हणलं तर बैल असा मारका अजिबात नाही आणि पळायला खाली नेताना जास्त तापवायची गरज लागत नाही त्याला, म्हणजे हाणामारी त्याला चालत नाही अजिबात. जेवढं जे तुम्ही त्याला तापवायचा प्रयत्न कराल तेवढं ते दमवतो आणि मधल्या पिरियडमध्ये जरा जास्त आजारी असायचा त्यामुळे आम्हाला जरा पायऱ्याला प्रॉब्लेम व्हायचा त्यामुळं म्हणजे कसं प्रत्येकाची अपेक्षा असते की पुढचा पायरा व्हावा, त्यामुळे आम्ही त्यासाठी मग आम्ही घरचा साज करायसाठी आम्ही ह्यो बैल घेतला परत, म्हणजे ह्यो बैल दोन्ही खाली बाहेरनं पोचतो, ह्यो पण आमचा आता बाहेरनं पळायला लागलाय श्री, म्हणजे आगामी काळात आहे घर. हो त्याबद्दल श्रीचा तर काय, त्या 2-3 महिन्यात तर कडेनं पळालाच, पळून गुलालाच सुद्धा राहिला, नुसता पळाला असा पण काही विषय. काल एवढं मोठं मैदान मारलं मारलं तुम्हाला कसं वाटलं काय, काय नेहमीच आम्ही रोज मैदानातच असतो त्यामुळं जरा काल जरा जोश वाटला की बाबा बैल पहिल्या पवारात पळायला लागलाय, कारण त्या बैलाला सुद्धा ओढीत नेत होता बैल. तर आज आपल्याला मासुळीची स्त्री हिने मुलाखत दिली, बैल आता थोडा वेळ म्हणजे गुलालात नव्हता, त्याने कसं घडवला, कसं प्रॅक्टिस घेऊन त्याला गुलाला घेतला त्याची संपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी सौरभ निक आमच्या चॅनेल तर्फे तुमचा आभार व्यक्त करतो. तिथून पुढे देखील आपण अशाच मुलाखती घेणार आहोत, त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.